गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात आपत्कालीन एकशे आठ एकच रुग्णवाहिकेवर रुग्णालयाचा भार असल्याने एकच रुग्णवाहिकेद्वारे प्रसूती कोरोनाचे तसेच अपघाताच्या तसे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे या एकाच रुग्णवाहिकेस सर्व रुग्णांना घेऊन जाणे शक्य नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णवाहिकेचा शोध घेऊन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात जावे लागत आहे यामुळे नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय ना दुरुस्त असलेल्या रुग्णवाहिका दुरुस्त करून रुग्णांना चोवीस तास ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्ण करत आहेत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात एक रुग्णवाहिका एका वर्षापासून चालक नसल्याने तसेच रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने या उपजिल्हा रुग्णालयाचा भार एकशे आठ रुग्णवाहिकेवर पडला आहे त्यापैकी ही एकशे आठ एक रुग्णवाहिका नादुरुस्त आहे त्यामुळे एकाच रुग्णवाहिकेवर हा सर्व भार पडला आहे त्यामुळे रुग्णवाहिकेवर सर्व भार आल्याने विविध रुग्णांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात वेळेवर पोहोचणे अवघड झालेत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयाजवळ औरंगाबाद पुणे महामार्ग असल्याने अपघात मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे संबंधितांनी लक्ष देत नादुरुस्त असलेली एकशे आठ आणि एकशे दोन रुग्णवाहिका दुरुस्त करून रुग्णांना उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर